अरे विनायक थांब जरा, त्यानंतर एक विनायक आम्ही चहा आणायला पण ठेवलाय, ते मातोश्रीमध्ये मिळेल का नाही मला माहित नाही, कारण का तिथे सगळे ड्रग ॲडिक्ट बसलेले असतात आणि पार्ट्या होत असतात. नमस्कार. नाणार रिफायनरी संदर्भात काल मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं, त्यांचे घोटाळे, त्यांचे भ्रष्टाचार, सर्वे नंबर, गट नंबर, हे हिस्सा नंबर सगळे पुराव्यानिशी पत्रकारांसमोर सादर केले होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नातेवाईक मावस भाऊ निशांत देशमुख आणि त्याची कंपनी आणि त्यांनी केलेले व्यवहार हे पुराव्यानिशी पत्रकारांसमोर ठेवले होते. ते आज विनायक राऊतला दुखले, शिवसेनेच्या पोटात दुखायला लागले. कसलेही पुरावे विनायक राऊतनी सादर केले नाहीत, फक्त माझ्यावर टीका केली ती नेहमीप्रमाणे. त्याची काय किंमत आहे की तो जाऊ माझ्यावर टीका करणार ते सोडून द्या. आणि मुळातच हे डॉक्युमेंट जे मी सादर केले ते डॉक्युमेंट वाचावे लागतील, त्याच्यावर अभ्यास करावा लागेल. पण ते विनायक राऊतकडून अपेक्षा ठेवू नका, कारण का तो दहावी नापास आहे आणि दहावी नापास माणूस हे सगळं करू शकेल हे शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली. नाणार प्रकल्पाबद्दल मी जे सादर केलं होतं त्याच्याबद्दल एकही खुलासा त्यांनी केला नाही. उलट सुलट जे नेहमी विनायक राऊत बोलत असतो टपोऱ्यासारखं, एक टपोरी जसा बोलतो तसाच विनायक राऊत बोलतो. आणि म्हणून एक खासदार कसा असावा ह्याची ट्रेनिंग त्याला कोणीतरी दिली पाहिजे. आता ते मातोश्रीमध्ये मिळेल का नाही मला माहित नाही, कारण का तिथे सगळे ड्रग ॲडिक्ट बसलेले असतात आणि पार्ट्या होत असतात. आणि म्हणून कोण ह्याला समजवेल ह्याची खात्री मला नाही. पण नाणार संदर्भात माझे दोनच विषय आहेत जे शिवसैनिकांना विचारायचे, कारण का ह्या माणसाला विचारून फायदा नाही, कारण का ह्याचा मुलगा बेवडा निघाला, हा टेन्शनमध्ये आहे, मुलाची दारू सुटत नाही, ती कशी सोडवावी. म्हणून हा ह्याला जगामध्ये सगळेच नशेमध्ये वाटतात, कारण का मुलगा वाया गेला ह्याचा, विनायक राऊतचा. दोनच प्रश्न मला शिवसेनेला विचारायचे. एक म्हणजे निशांत देशमुख हा उद्धव ठाकरेंचा मावशीचा मुलगा लागतो की नाही, आणि दुसरं सुगी कंपनी ज्याचं तो संचालक आहे निशांत देशमुख, त्यांनी नाडांमध्ये जे व्यवहार केले ते आमच्याकडे गट नंबर सर्वे नंबर सकट आहेत, केले की नाही केले या सुगी कंपनी, सुगी डेव्हलपर्स नावाची जी कंपनी आहे, एवढं फक्त शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगावं. मी थांबलो. अरे विनायक थांब जरा, त्यानंतर एक विनायक आम्ही चहा आणायला पण ठेवलाय, पण ते राहू दे, एवढं मला ह्या शिवसैनिकांनी सांगावं, मग आपण पुढचं पुढे बघू. नमस्कार.